कॅम्पला जायचं म्हटल्यानंतर मी इतकी एन्थू असायचे, पण या वेळेला काही कळत नाही यार, कसली तरी भीती वाटते मला आतून. भीती? हे बघ, एवढा विचार करू नकोस अंजली, आणि जायला मिळतं तर जाऊन ये ना. एरवीस तू त्या पहिल्या मेडिकल कॅम्पला गेल्यापासून नंतर कुठेच गेली नाही आहेस. हो, पण पण बीण आता काही नको. हा, नको ना एवढा विचार करूस, आणि तू एकटी नसणारच ना तिकडे, सगळे असतील ना तुझ्या सोबत. जस्ट गो, बिंदास जाऊन ये. आहेत अगं. बरं, काल रात्री काय झालं होतं तुला, म्हणजे खूप दचकलीस आणि एकदम उठलीस? मला ना, मला एक स्वप्न पडलं होतं. काय स्वप्न पडलं? मिळाली बरं का आम्हाला ब्रेकिंग न्यूज. ब्रेकिंग न्यूज कसली? हेच, तुम्ही पिकनिकला चाललाय. ओमकार, पिकनिकला नाही, आम्ही मेडिकल कॅम्पला जाणार आहोत. हा ग, पिकनिकच ती मस्त हिरवळीत पेशंट तपासायची, भूक लागली की झाडावरची फळं खायची, ताण लागली की झाडाचं पाणी प्यायचं, पिकनिकच आहे ती. एवढं सोपं नसतं हा पाटील. एकतर खूप पेशंट्स तपासावे लागतात, रात्रीचे डास जाऊ शकतात, हा खाण्यापिण्याचे हाल होऊ शकतात, आणि इथे आहे तशी मॅनपॉवर नसते तिकडे. एकट्याने खूप पेशंट्स बघावे लागतात आणि 40 डिग्री सेल्सिअस तापमान असणार आहे तिकडे. तू पचकू नको यार मध्ये. अंजली, यालाही घेऊन जा तुझ्यासोबत, म्हणजे जरा ना मस्ती निघेल्याची. अंजली, मी काय म्हणतो, तिकडे जाताना ना रस्त्यात एक मस्त तुला ऍडव्हेंचर पार्क लागेल, तिकडे एकदा भेट देऊन ये. ओंकार, आम्ही कॅम्पला चाललोय रे, आणि कॅम्प म्हणजे फक्त मजा मस्ती नसते, तिथे काम करायचं असतं आणि फक्त काम असतं. ओके, मी कुठे नाही म्हणतोय, मी आपलं सुचवलं तुला. अरे पण नको आहेत ना तुझे फुकटचे सल्ले. ए फुकटे, ते गप गिळेन, गप बस. हा ए फुकटा तू. वय ना, आणि माकड, या माकडाचं जाऊ दे ग. तू छान मेडिकल कॅम्पला जा, एन्जॉय कर, छान काम कर. या, चल निघते मी. अंजली ना फेडी आहे जरशी. अजून 15 दिवस कॅल्शियम टॅबलेट सुरू ठेवा, लगेच बरं वाटेल. काय झालं? नाही अरे, ऍक्च्युली आसिम, मी अचानक अशी तुमच्या मेडिकल कॅम्पमध्ये जॉईन होतीये.